व्यावसायिक पुरुष गटांच्या सामन्याच्या माध्यमातून विविध संघातून प्रो कबड्डीच्या माध्यमातून घराघरामध्ये पोहोचलेले प्रो कबड्डीपटू कबड्डी स्टार या ठिकाणी विविध संघातून खेळणार आहेत. प्रेक्षक गॅलरी आता या ठिकाणी भरायला सुरुवात झालेली आहे. अनेक जण या राज्यस्तरीय कबड्डी महोत्सवाचा कबड्डी स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी उपनगरातून विविध विभागातून येत आहेत. व्यावसायिक संघ प्रतिनिधी आर्य एंटरप्राइजेस उपनगर, युनियन बँक मुंबई शहर, रायगड फूड्स रायगड, रेल्वे पोलीस उपनगर, संबंधित सूचना आपण कृपया व्यासपीठाकडे यायचे. और कल मैं ले लूंगा सब प्रीतम के मोबाइल में. कैसे कैसे अच्छा अच्छा खेलते हैं. हाँ दूसरी वो राजू कटोरे की अच्छी है. इन लोग से अच्छी होता
किधर है का कौन बोल रहे हैं ये मतलब ये बताएं आंटी क्या ग्रीन कलर का मुझे कुत्ते से मित्र को जो वाटर दिया ये वाला रिकॉर्ड कौन नहीं नहीं बस एक ही बस कोई इज्जत नहीं है बॉटल दे भाई कुमार गटाचे जे संघ या ठिकाणी उपस्थित आहेत विचारल्याशिवाय कुणी क्रीडांगण सोडायचं नाही क्रीडांगणावर सुरू असलेला व सुरू होणारा सामना संपल्यानंतर महिला गटाचे सामने सुरुवात होणार आहे कुमार गटाच्या संबंधित संघाकडून सूचना आपल्या सामन्याबाबत पुढील लाइव्ह मॅच बघ मी पण बघतो भाई मॅच बघा लाइव्ह आपली बघता या मॅचचा गुरु गुरुवार बघ ना काम कर पवन मोबाइल घुमा दे उसकी तरफ चलते जागृती स्पोर्ट्स क्लब माऊली उपनगर संघर्ष शिरोडकर संबंधित संघाला सूचना तयारी लागायचे Thank you.
शिवसेना मित्र विधानसभा क्षेत्र विद्यमान भव्य दिव्य राज्य स्तरीय कबड्डी महोत्सव तथा कबड्डी स्पर्धा 2022 मध्ये आपल्या सर्वांचे या ठिकाणी स्वागत आहे. कुमारगडातील साखळी सामने या ठिकाणी सुरू आहेत आणि काही शाळांमध्ये अर्थात ठराव वेगवेगळे अनुभवायला मिळणार आहेत. कारण की या ठिकाणी व्यावसायिक पुरुष गटामधील या ठिकाणी सामने होणार आहेत आणि या पुरुष गटांच्या सामन्यांच्या माध्यमातून प्रो कबड्डी पटो प्रो कबड्डी स्टार या ठिकाणी खेळणार आहेत विविध संघातून. पारितोषिकांची भरघोस अशी लयलूट या ठिकाणी होणार आहे. रोजचे उत्कृष्ट खेळाडू या ठिकाणी निवडले जाणार आहेत. तसेच स्पर्धेच्या शेवटी उत्कृष्ट खेळाडू उत्कृष्ट चढाई उत्कृष्ट पकड असे या ठिकाणी आपण खेळाडू निवडणार आहोत आणि त्यासाठी नामवंत खेळाडू ज्यांनी मैदान गाजवलेली आहेत असे या ठिकाणी निवड करणार आहेत. महिला गटासाठी ललिता भोसले उषा सावंत आणि योगिता करंजे हे या ठिकाणी निवड समितीवर काम पाहणार आहेत. तर पुरुष मधून ज्यांनी कर्णधारपद भूषवलेले असे ज्येष्ठ खेळाडू सुरेश मोरे राजीव करोसकर आणि मनोज सरगरजी आहेत. या ठिकाणी सन्माननीय विभाग संघटिका संध्याताई विडावकर यांचे या ठिकाणी आगमन झालेले आहे. संपूर्ण या क्रीडानगरीमध्ये कैलास महोत्सव सुधीर भाऊ जोशी क्रीडानगरीमध्ये संध्याताई विडावकर यांचा या ठिकाणी हा एक सोहळा. राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा 2022 विधानसभा संघटिका दमदार नेतृत्व विभाग ईशान्य विभाग ईशान्य विभाग संघटिका संध्याताई वडावकर यांचे या ठिकाणी तुतारीच्या निनादामध्ये आपण या ठिकाणी स्वागत करत आहोत. ईशान्य मुंबईच्या सन्माननीय संघटिका संध्याताई वडावकर यांचे या ठिकाणी आगमन झालेले आहे. आलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत. कुमार गटातील सामने या ठिकाणी सुरू आहेत. साखळी पद्धतीने संपूर्ण स्पर्धा या ठिकाणी होत आहे. 1946 संघ महाराष्ट्रातील 9 जिल्ह्यातील 46 संघ या ठिकाणी सहभागी झालेले आहेत. व्यावसायिक गटामध्ये देखील अनेक नामवंत संघ या ठिकाणी सहभागी झालेले आहेत. कुमार गटामध्ये 15 संघ, महिला गटामध्ये 15 संघ आणि व्यावसायिक पुरुष गटामध्ये 16 संघांचा सहभाग. Thank you.
या ठिकाणी सापडा आणि क्रीडाकडातील खेळांसाठी एक तांत्रिक समिती या ठिकाणी निवडलेली आहे. सन्माननीय श्री दत्ता दळवी साहेब उपाध्यक्ष मुंबई उपनगर कबड्डी असोसिएशन आणि मुंबई महानगरपालिकेचे माजी महापौर श्री मालोजी भोसले निरीक्षक महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन श्री रमेश प्रभू माजी कार्यवाहक मुंबई उपनगर कबड्डी असोसिएशन श्री गिरीश पवार राष्ट्रीय खेळाडू श्री सदानंद मादलकर निरीक्षक मुंबई उपनगर कबड्डी असोसिएशन श्री सूर्यकांत देसाई पंचप्रमुख महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन आणि श्री प्रदीप माने पंचप्रमुख मुंबई उपनगर कबड्डी असोसिएशन आणि या सुंदरशा कबड्डी स्पर्धेचं अर्थात मॅनेजमेंट सुंदररित्या सांभाळत आहेत ते अर्थात विजय सर. स्वागत. चप्पल वाघ जो भी खाएगा दो प्लेट लेके आ. ये वाघ जो भी खाएगा दो प्लेट लेके आ. बोली कर रहा बोली मिल्का ने बोली की मिल्का कल आएगा तो और बोले मिल्का कल आएगा तो बोले और एक किस मैच खत्म कर.
वाटपचे धडाडीचे उपचारात्मक या ठिकाणी भवनच्या कामाचा आलेख आपल्याला या ठिकाणी बघू शकता. विविध कामं या ठिकाणी भवनने केलेली आहेत आणि कामं करत राहत आहेत. जनसेवेचा ध्यास त्यांनी घेतलेला असं नेतृत्व म्हणतात. कार्यसंघ आमदार सुनील भाऊ राजाराव. आज या ठिकाणी भव्य दिव्य अशी राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा या ठिकाणी सुरू आहे. विविध क्रीडांगण विविध मैदान या ठिकाणी आहे. या सर्व मैदानांचं सुशोभीकरण करून लोकार्पण करण्यामध्ये नेहमी अग्रेसर असणार नेतृत्व म्हणजे सन्माननीय कार्यसमा आमदार सुनील भाऊ राजाराम भाऊ. या कबड्डी स्पर्धेचा थरार आपण घर बसल्या देखील पाहू शकता. आपल्या मित्रमंडळींना नातेवाईकांना आपण सांगू शकता. बी फोकस स्पोर्ट्स युट्यूब चॅनलच्या माध्यमातून हा संपूर्ण थरार आपण युट्यूब चॅनलच्या माध्यमातून पाहू शकता. त्याचप्रमाणे डेन केबलवर 185 चॅनलच्या माध्यमातून देखील हा कबड्डीचा संपूर्ण थरार पाहू शकता. नगर मित्रमंडळाचे सगळे कार्यकर्ते स्वयंसेवक म्हणून नियोजन अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने या ठिकाणी करत आहेत आणि शिवसेनेचे सर्व पदाधिकारी सर्व या ठिकाणी या स्पर्धेला यशस्वी करण्यासाठी झटत आहेत. कोरोनाच्या काळामध्ये 2 वर्ष आपल्या घरामध्येच गेली, परंतु खऱ्या अर्थाने कोरोना काळानंतरची सर्वात मोठी स्पर्धा घेण्याचा मान या विक्रोळी विधानसभा क्षेत्रातील कार्यसंघ आमदार सुनील भाऊ राजाराव राऊत यांच्या प्रयत्नाने या ठिकाणी होत आहे. संपूर्ण महाराष्ट्र राज्यातून 9 जिल्ह्यातून 46 संघ या ठिकाणी सहभागी झालेले आहेत. पुरुष गटातील व्यावसायिक पुरुष गटामध्ये 16 संघ, कुमार गटामध्ये 15 संघ आणि महिला गटामध्ये 15 संघ या ठिकाणी सहभागी झालेले आहेत. आणि आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट म्हणजे सन्माननीय कार्य सम्राट आमदार सुनील भाऊ राजाराम राऊत यांच्या विनंतीला मान देऊन प्रो कबड्डीच्या माध्यमातून घराघरामध्ये पोहोचलेले 25 प्रो कबड्डी पटू विविध संघांच्या माध्यमातून खेळणार आहेत. या ठिकाणी विधानसभा संघटक संदीपजी सावंत साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. सन्माननीय संदीपजी सावंत साहेबांचं कैलास वर्षी सुधीर भाऊ जोशी क्रीडानगरीमध्ये या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत. या ठिकाणी सन्माननीय उपशाखा प्रमुख कवळे साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील या ठिकाणी हार्दिक स्वागत. मी मान्यवरांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर आमंत्रित आहात.